सध्या सातारामध्ये ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. याकरिता विविध जिल्ह्यातून ऊसतोड कामगार दाखल झालेत. उदरनिर्वाहासाठी फिरता संसार घेऊन हजारो कुटुंब धोकादायक परिस्थितीत काम करत आहेत. त्यांना शासनाने आवश्यक सुविधा मिळवून द्याव्यात अशी मागणीही होत आहे. पाहूयात याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. पश्चिम महाराष्ट्रात सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे. यासाठी राज्य तसेच परराज्यातून टोळ्या आल्यात. ज्यावेळी घरातून बाहेर पडताना कुणी धजावत नाही अशा कडाक्याच्या थंडीमध्ये पहाटे 4 वाजता ऊसतोड कामगारांच्या दिवसाची सुरुवात होते. या कामगारांमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचाही सहभाग आहे. अत्यंत कमी मजुरीमध्ये जास्तीचे काम त्यांना करावं लागतंय. या ऊसतोड धंद्याला टायमिंग नाही. त्याला काय म्हणजे अहोरात्र कष्ट 24 तास चालूच आणि त्या कष्टाच्या मानाने पैसे कमी भेटते. कारखान्याचं काय, कारखान्याचा काही विषय नाही. कारखान्याचं काय, शासकीय तुम्ही ठरवून दिलेलं कारखाना दरपत्र तिथून ते सरकारनंच ते दर वाढलं पाहिजे. कारखान्याचं कुठल्याच कारखान्याचं तरी काय. यंदा कारखान्यांना ऊस तोडीसाठी कमी मनुष्यबळ उपलब्ध झालंय. त्यातच हंगाम उशिरा सुरू झाल्यानं कामगारांना खूप मेहनत करावी लागतीय. जोखमीचं काम करूनही त्यांना कोणतीही सुविधा उपलब्ध होत नाही आहे. प्रत्येकाला म्हणजे कसे आपलं टनावर भेटतात. टनावर म्हणजे कसे आपल्याला 240 ने भेटतात. 1 रुपया त्यात कमी अजून 240 ने भेटत आहेत. आणि कमसे कमी नाही म्हणलं तर आपण 2 टन तोडू शकतो आहेत. जोडीला, 1 जोडीला 2 टन तोडल्या की आपल्याला किती 480 रुपये होत आहेत 1 नवरा बायकोला. तेवढ्यात आम्ही दिवसभर काम करतोय. ऊस तोडताना मजुरांना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय. कधी कधी हे काम त्यांच्या जीवावर देखील बेततंय. त्यामुळे शासनाने यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होती आहे. अरविंद जाधव, AM News, सातारा.